नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरालगत असलेले अस्वलदरा येथे हातजोडी पायपडी इंद्रजाल याची मोठी देवाणघेवाण होणार अशी गुप्त माहिती मिळाल्यावर मुंबई DRI च्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत आरोपी आदेश खत्री पवार वय 28 यास रंगेहात पकडले तर यातील उर्वरित 3 जण फरार असल्याचे समजते. महाराष्ट्रात परिचित असणाऱ्या अस्वलदरा येथे नेहमीच हरणांची कस्तुरी, कासव, गांडूळ, पैशांचा पाऊस, जादूटोना लागणारे साहित्य येथे सहजपणे उपलब्ध होत असते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ही धडक कार्यवाही केली आहे. मुंबई येथील DRI चे अधिकारी नांदगाव येथे येऊन इतकी मोठी कार्यवाही होते याचा अर्थ काय? नांदगाव येथील वनपाल हे नेमकी कोणती भूमिका बजावत आहेत हा एक चर्चेचा विषय बनला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर करण्यासाठी यशवंती घोरपडीचा उपयोग करून किल्ला सर केला होता. याच प्राण्यांचा घोरपडीचे लिंग काढून हातजोडी, पायपडी, इंद्रजाल या वस्तू अस्वलधरा येथून आणून खुल्या बाजारात विक्री करत असतात. या तस्करी मागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांना असून या प्रकरणाचा अधिक तपास नांदगाव पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. MCA न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल, नांदगाव.